ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतींना 50 लाखाचा निधी देणार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती। शिरोळ तालुक्यात बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना 50 लाखाचा निधी देणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिरोळ तालुक्यामध्ये पक्ष संघटना गट तट जात धर्म आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध केल्या जातील अशा ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। माझ्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जवळपास 33 गावच्या निवडणुका या ग्राम पंचायतीच्या आता या टप्प्यामध्ये होणार आहे। या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्राम पंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर ह्या लढवल्या जातात आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा असेल लोकसभा असेल ह्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जातात आणि स्थानिक पातळीवर एकमेकाच्या मध्ये कटुता असू नये आणि एकमेकाच्या आपल्या गावच्या विकासासाठी गावचा सर्वांगीण जर विकास व्हायचा असेल तर एकत्रित सगळ्या गट तट पक्ष जात विसरून सगळ्यांनी एकत्रितपणाने या गावच्या विकासासाठी एकत्रित आलं पाहिजे यासाठी मी आज सगळ्या कार्यकर्त्यांचे माझ्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली। या चर्चा केल्यानंतर मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक असल्याने ज्या गावामध्ये आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित होऊन जर आपण निवडणूक बिनविरोध केली तर या गावच्या विकासाला तातडीनं 50 लाख रुपये प्रति गावाला निधी हा निश्चितपणे दिला जाईल आणि एकंदरीत गावच्या विकासासाठी सुद्धा आणि एकंदरीत गावातलं शांतता असेल सुव्यवस्था असेल ही एकत्रित राहण्याच्या दृष्टीने निवडणुका आणि निवडणुका झाल्यानंतर त्यातनं येणारी कटुता ही जर कुठेतरी थांबायची असेल तर एकत्रित बिनविरोध सगळ्यांनी बसून एकत्रितपणे या गावच्या विकासासाठी काय झालं पाहिजे काय आपण कामं केली पाहिजे। महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे।